किती फायनल झाले दोन हजार तेवीस मध्ये एकवीस टोटल फायनल झाले आपले ते पण अशा या नाही दोन नंबर एक नंबर तीन नंबर अशा मध्येच राहिलेला चा, चांगले बैल आता भेटले आणि बाईक भेटले त्याच्यात दोन तीन बाईक मध्ये बाईक वगैरे भेटली आहे आणि आपण टॉपचे बैल होते सगळे फायनल ला बालमा होता भारत होता मैबे होता सगळे होते मग आता आपण सेव्हन सेव्हन आपला जो पक्ष आहे तो मुख्यतः म्हणजे अशा कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांचे अशा पहिल्यामध्ये पळालेलं आहे आता आपले मोठे बोलले तर सर्वांच्या बैल आता रायपल झाला भारत झाला परत फटकेचा सर्जा परत माणिक आता नवीन आला चर्चेत माणिक नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निगम तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन मुलाखतीमध्ये तर आता आपण आहे ते म्हणजे सेवन एट सेवन एट पक्षासोबत आहे आणि त्याचे सहकार्य आहेत तर त्यांना आपण प्रथम तर त्यांचा परिचय विचारू दादा तुमचं नाव वगैरे सांगा आमचं नाव म्हणजे हा बैल आपला स्वर्गीय बालू शेठ पाटील मोह पंडेल सेव्हन सेव्हन या नावानी ती शर्यत झाली पूर्ण मैत्रीपूर्ण शर्यत झाली काय सांगाल शर्यतीबद्दल शर्यत आपली त्यांचा बिंजोडला नाव होता एक गोंड्यावर होता एनडी शेठ पाटील गोरदुल यांचा तर आपण तो नाव त्यांच्यावर फिरवला होता तर आता आपण या बिंजोडच्या शर्यती घेतो आणि वरती बैल हा वरती सुद्धा घाटावरती पण तीन फेऱ्यासाठी पळतो तर त्या वरती काय असतं याचं कार्य म्हणजे कसं असतो आपलं नियोजन संग्राम तेच बनकरून पण होत शेतपण करतो आणि वरून पण त्यांच्या आणि वरती पण आपले म्हणजे एक नंबर बैल पळतो आपला आता जर आपण बघायला गेलो तर पक्ष हा एकदम चर्चेत असणारा बैल आहे बरेचशे मैदाना जे होतात त्याच्या फायनलमध्ये आपल्याला बैल बघायला भेटतो तर पक्षाचे कितीतरी अशा फायनल झाले किती फायनल झाले दोन हजार तेवीस मध्ये एकवीस टोटल फायनल झालेत आपल्या ते पण अशा या नाही दोन नंबर एक नंबर तीन नंबर अशा मध्येच राहिलेला आहे आणि तो पण सगळ्या चांगले आता आणि बाईक भेटले त्याच्यात दोन तीन बाईकांमध्ये बाईक वगैरे भेटलेलं आहे आणि आपला वरती आपली जोडी आहे पक्षाची आणि रायफल एक्क्याऐंशी ती आपली वायचा रायफल ती आपली जोडी वन जोडी पलते ती दोन वेळेला आपण जिथं एक महाराष्ट्र केसरी मैदान होता एक लाख अकरा हजार तिथं एक नंबर केलेला आणि इथं एक आपला इथं एक होता आपल्या साताऱ्या भागात तिथे पण आपण एक लाख पंच्याहत्तर हजार नंबर एक नंबर होता तिथं आपण एक नंबरच केलेला त... टॉपचे बैल होते सगळे फायनलला बालमा होता भारत होता मैबे होता सगळे होते मग आता आपण सेव्हन एट सेव्हन आपला जो पक्ष आहे तो म्हणजे कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांचे पाळालेला आहे आता आपले मोठे बोलले तर सर्वांच्या रायफल झाला भारत झाला परत फटकेचा सर्जा परत माणिक आता नवीन आला चर्चेत श्री माणिक तोच आपला समीर भाई या पत्रेवाला त्याच्या परत स्वा, चरेगावचा स्वामी परत चिकार असे आणि आपल्या बैलाच्या पळाबद्दल सांगा काय कसा पळेल त्याचा खालून जास्त पळेल पण पुढे आल्यावर जास्त आता बैल भाईल। आपला किती वय किती आहे साधारणत बैल बैल झाला आता सात आधी पूर्ण झालाय काय तर पैऱ्याचं नियोजन जेव्हा करता तुम्ही तेव्हा बैलासोबत कसा बैल तुम्हाला घालावा लागतो म्हणजे ला। काय बघून पैरा तुम्ही करत असता आपल्या बैला घालून पण स्पीड असतो आणि जिथं मधीन गाडी येईल आपली तीनशे चारशे तसा बैल आपला वाढतो त्यामुळे आपल्याला कालशी मेन म्हणजे जो बैल खालून निघतो ना आपल्या पायराय तो खालचा बैल आपल्याला टाईट लागतो का कालची पण तेवढ्या स्पीड पाहिजे कारण पुढं आपल्याला आहे हा बैल पुढे जेवढी गाडी त्या साईडला पडलं तेवढं गाडीला ओव्हरटेक ते होऊन देत किती आपण सांगितले किती दोन हजार तेवीस मध्ये किती गुलाल झाले पाहिलं झालेत एकवीस गुलाल एक... काय असले ठळ कुठल्या मैदानाची नाव वगैरे केसरी महाराष्ट्र मैदान झाला परत तिकडचं मोठे मोठे असे मैदान झाले तर आपलं आणि आता जे पुसेगावचं आता मैदान झालं पुसेगावला नाही पुसेचलं बैल खाली होत त्यामुळे इकडचं नियोजन म्हणजे झालेलं त्यामुळे पुसेगाव आणि आम्ही सोमवार होतो ना तर सोमवारी बैल आपण पलवत नाही असं आहे काय त्याचं कारण काय असतं आपला नंदी एक महादेवाचा त्यामुळं आपण सोमवारी किती गाणं मोठं मैदान असलं तरी सोमवारी पलवत नाही असं आहे का तर आता सेव्हन एट सेवन ची जी धावण आहे दावणीला अशी मोठी मोठीच बैल आपल्याला बघायला भेटतात शंभू बद्दल काय सांगाल शंभू पण एक नावलेला बैल जो आपला आहे त्याच्यात पाठोपाठ पायावर त्याच्या सेव्हन एट सेव्हन पक्ष हा चालतोय काय सांगाल त्याच्याबद्दल शंभू एट एट म्हणजे बंदीच्या काळात जेवढे बिनजोडचे सगळे टॉपचे त्यांनी केलेले तुम्ही बघा आपला चायनल आहे त्याच्यावर शंभर शेअर ती पूर्ण तुम्हाला भेटतील शंभू आणि बंद होतात ज्या काही आपण शंभू तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर शेअर आहे ती मागच्या दोन हजार तेवीसच्या सीझन मध्ये झाल्या होत्या त्या सर्व मैत्रीपूर्ण झाल्या होत्या आणि शंभूचं आता काय कसं असतं नियोजन शंभू शंभूचं नियोजन करतो आम्ही पण असं दोन बैल आण कसं मैदानाचं नियोजन होत नाही त्यामुळं एक कधी आज पक्षापर्यंत दोन दिवसात शंभू काढतो हप्त्यातून गॅप देऊन आपण बैल काढतो आता आता साधारणतः आपल्याकडे कुठली कुठली बैल आहेत आता आज शंभू आहे पक्ष आहे आणि एक सुंदर वरती आता सेव्हन सेव्हन आणि आता नवीन करते आपली वाशा छोटा वाशा हा घेतलाय तो, तो वरूनच घेतलाय काय किंमत वगैरे कितीला घेतला किंमत नाही ते बायानीच घेतलाय बायाने आणि शेटने ते त्यांना त्यांना माहिती पण तो चांगला आहे मोठा आपला विंदण्याचा वशा बाला जाणार तो ते... आता सध्या मध्ये वारला तो वशा तर तो, आता आपल्या गावाचं आणि आपल्या मालकांचं नाव तर भरपूरच पक्षांनी केलेलं आहे आणि जिथं तिथं आपण जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा आपल्याला पक्षा बघायला भेटतो आणि आता बिंजोडला पण पक्ष येतो तर बिंजोड आणि वरती घाटाच्या शर्यती काय फरक जाणवतो का आपल्याला आता गाटामध्ये आम्हाला पहिले यानं म्हणजे वाटत नव्हतं पण गाटामध्ये पण चांगले तिथे कशी चुरच नसते अशी भिंजोडची आपली कशी इकडं या भागात कशी कोण जल्लोष करत राग या पण गाटामध्ये कसा कुणाची गाडी कुठल्या ह्याच्यामध्ये आता जर याची गाडी कुठल्या बाकासुरची मोठी गाडी पण आपल्या घाटात लागू शकते असं सांगता येत नाही का त्या शर्ती असं तिथं पण जो ज्याचा धमक येतो फलतो घाटामध्ये आणि मला एक सांगा जेव्हा आता बैल आपल्या चर्चेत येतो तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तिकडे आणि इकडे प्रतिसाद कसा भेटतो आपला सेव्हन एट सेवन हा नाव म्हणजे गाजलेला आहे तुम्ही वरती कुठं पुण्या भागात सातारा भागात त्यामुळे काय आपल्या नावावरच बैल आपला जो कोण बोलत एट यांचं बैल याच्यावर आपला बैल तुम्ही सांगितलं सेवन एट सेवन एट जो नंबर तुमचा ब्रँड झाला त्या नंबर बद्दल काय काय का सांगाल कसा म्हणजे तो नंबर कसा निर्माण झाला आणि कसं नंबर म्हणजे पहिले कोण नंबर टाकत पण होतो आमचे बालूशेठ होते स्वर्गासी त्यांच्या गाडी त्याही पासून त्यांची बैला होती जुनी त्याही सुरुवातीला नंबर टाकायची सुरुवात केली सेव्हन एट सेव्हन आणि तिथूनच तुमचे म्हणजे जे आता पहिलं टाक तिथूनच आपलं नाव ते झालं नंबर टाक पहिले ते टाका सेव्हन एट सेव्हन तर आता आपल्या समोर हे दादा दादा तुमचा पण परिचय सांगा अंकित मात्र काय असतं तुम्ही काय नियोजन बघता बैलाच बैलाच कस नियोजन मी नाही असतं बघत हां ऋषाल पाटील संदेश पाटील शेठ आता परत येऊया आपण या दादांकडे येऊया तर दादा आता दा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या महूचा सा अड्डा सुद्धा होतो आणि तो अड्डा आपल्याला कधी बघायला भेटणार आहे हा आणि आता आपण मागच्या वेळेस जेव्हा महोच्या अड्ड्यामध्ये आलेलो होतो तेव्हा आपण बकासूर वगैरे त्या अड्ड्यामध्ये बघितली होती आता महोची भाटी म्हणजे सर्वात जुनी भाटी आणि तिथं की तुम्ही किती पण बायला जागा पुढे म्हणजे भरपूर जागा एक मला वाटतं दोन हजार बारा तेरा चौदाच्या दरम्यान जर आपण शर्यती जेव्हा आपल्याकडे होत होत्या तेव्हा तेव्हा मला वाटतं शिवकर मऊ या फाट्यांमध्ये जास्त शर्यती होत होत्या काळात ज्या शर्ती झाल्या त्या पण मध्ये जास्त होत्या आता आपल्याला कुठेतरी हे अड्डे कमी बघायला भेटतात त्याचं कारण काय आता कसं प्रत्येकाला अड्डे लावणार तुम्हाला पोरा परत आता परमिशन याच्यात त्याच्यात जाम प्रॉब्लेम त्यामुळे आता कसे आणि प्रत्येक जण आड्डा ठेवला तर आपल्या जवळजवळ ते दीडशे शंभर पोरा आपल्याला तिथं मैदानात लागला आता कसं प्रत्येकाला जो जो ते ऍडजस्ट नाही त्यामुळे आपण एकच आड्डा घेतो ते सेट होता तेव्हा कसा आता कसं प्रत्येकाला प्रत्येकाचा आणि आता पक्षाचं नियोजन कसं राहणार आहे पुढचं आता बघू आता बरेचसे म्हणजे मैदाना पण होणार आहेत मोठी मोठी मैदाना आहेत मोठी मोठी बक्षीस पण होत आहेत आणि आता बंदी नंतर मला तो वाटतं बैलगाड्या क्षेत्राला चांगले सोन्याचे दिवस आलेले आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल काय फरक आ, का बंदी नंतर जो बैलगाड्या क्षेत्रात म्हणजे एक नवीन ऊर्जा साधली त्याच्याबद्दल काय सांगाल बंदीच्या काळात कशी होती लवकर शेअर होत्या सहा सात वाजता लवकर उठून शेरते आणि त्यात कोण पोलीस येतील आता कसं रीतसर आपलं परवानगीनुसार त्यामुळे कोणाचा प्रॉब्लेम आणि पहिले मेन म्हणजे आता काठी मारणे त्यामुळे बंदी झाल्यामुळे पण नाही आणि नॉर्मल आपल्या हातावर गाडी आणतात ना त्यामुळं त्याचा प्रॉब्लेम अजून तुम्ही काय सांगाल कुठली आठवण पक्षाची आणि शंभूची अशी कुठली आठवण सांगाल की जी तुमच्या अजूनपर्यंत लक्षामध्ये किंवा कुठला असं मैदान शंभूचे आपले झाले दोन दो वेळेला मथुर सोबत हा आठवण म्हणजे सर्व शहरे मैत्रीपूर्ण झालेले आणि पक्षाचे असं मैदान पक्षाचं असं कुठलं मैदान आहे की घाटावरच ते तुम्हाला लक्षात राहील कायम पक्षाचं आता आम्ही गेलेलो इथं मैदान होतं आपल्या तिथं कोरेगाव चा महाराष्ट्र केसरी होता एक लाख अकरा हजारचा तिथे आमची गाडी रायफल आणि पक्ष होता रायफल आणि पहिले गाटाला पण आमची चांगले अंतर गाडले आणि दुसऱ्या दुसरी एक गाडी होती तर आपला शारदा पाटील आणि राजा ठाकूर ती गाडी म्हणजे गाटाला पण एवढी स्पीड होता त्या गाडीचा आणि टॉपला म्हणजे जाम अंतर गट पण खूप फारकान आणि सेमी पण फारकान तर सगळ्यांना वाटलेलं का तेच गाडी मारतील पण पक्षाच्या अंगावर गाडी लागली ते रायफलची आपली फायनल ला शारदा पाटील पुणे आणि राजा ठाकूरची पक्षाने आणि रायफलनी गाडी ती म्हणजे एवढा स्पीड गाडी का एक नंबर रेस करणं पण पक्ष आणि रायफलनी ती गाडी म्हणजे शेवटपर्यंत ओव्हरटेक होऊनच दिली नाही फायनल आणि तिथं अर्ध्या चक्रात आपण निकाल घेतला म्हणजे साईडला गाडी जर आला लागला कुठला बैल तर त्याला ओव्हरटेक होऊन देत नाही म्हणजे निकालाला जवळ पक्ष आला आणि बाजूला जर गाडी दिसली तर पक्ष अजून जोरात धाव घेतो आणि पहिल्या फेऱ्याला आणि दुसऱ्या फेरेला दुसरा तिसरा जसा फेरा वाढत जाईल तसा बैल म्हणजे जास्तच लावतो आता हे सर्व आपण भिंजवड वगैरे पण बघतो आणि आता ह्याच्या पुढे नियोजन कसं असणार आहे पक्षाचं नियोजन आहे आपण आता हप्ते हप्त्या बैल जसा पुढचा हप्त्या कुठला अड्डा असेल तिथं बैल आपण आणि पक्षाला साधारणतः खुराक वगैरे कसा असतो खावटी वगैरे खोराक आपला वाडा विडा तेच आपला नॉर्मल चालतो काय दुसरं काय काजू बदाम काय का आम्ही का घालत नाही आपला जो रेग्युलर खाण म्हणजे पक्षाचं म्हणजे बैलांचं जे खाणं आहे म्हणजे चारा वगैरे असेल ते काय बैलांचं खाणं नाही आपली एक प्रत्येकाची हे असते जरी टाकायचं म्हटलं तर आपल्यानुसार आपण एवढं खातो तर बैलाला किती टाकायला लागेल जर खायचं तर बैल येतो मुक्का जनावर ते खाणारच हा तर आणि बैलाला काय आपलं चालायला नेतात त्याला किती दिवसांनी तुम्ही काढता शर्यतीसाठी साठी हप्त्यातून काढतो आता मागच झाली पाच चार पाच पाच सहा दिवसा आता आपल्याला परत कधी आपल्याला अड्ड्यामध्ये दिसेल पक्ष एकवीस तारखेला अड्डा आहे तिथे बघू झाला नाही तर मग चोवीस तारखेला आणि तिला तुमचं धन्यवाद करतो आणि पक्ष तुमचं नाव बिंजोडला सुद्धा आणि वरच्या गटांच्या शर्यतीला सुद्धा असंच नेत्राव आणि असा हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी किता पण पक्षाचा अभिमान आजची गाडी म्हणजे टॉपची गाडी होती हा ते पण चांगली पाहिलं होती गाडीच आपली अर्ध्या टाकून आलेली गाडी म्हणजे शर्यत मैत्री पूर्ण झाली आणि सर्वांनी आनंद साजरा केला मैत्रीवर शर्यत करतो आम्ही कधी जल्लोष असा करत नाही ना ते योग्यच आहे कारण की सर्वांचे पहिले हार असते जीत असते आज त्यांना हरवलं आता उद्या आपल्याला त्यांच्याकडे पण पाहायला लागतो हा एक सांगा हार आणि जीत कधी आपल्याला हार येतं कधी आपल्याला जीत आहे त्याच्याबद्दल काय सांगा हार येतो जेव्हा आपले हार होते त्यातून तुम्ही काय म्हणजे आ, हे घेत असत हार बोल आपण हार म्हणजे काय आपण मान्य आपण बघितलं पाहिजे आपलं बैल कुठे कमी पडलाय का त्याची सुट्टी व्यवस्थित झाली का नाही का मधीत कुठे असले तरी आपलं बैल नेऊन डावणीला जाऊन टेम्पो भरून घरी नेऊ म्हणजे शांतते संयम महत्वाचा आहे तर संयम आणि शांतता ज्याचा तो राखेल त्याच बैल पुढे जाईल नक्कीच दादा तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिला पक्षी असंच आपल्या शंभूचा पण जो ब्रँड आहे ते नाव पुढं नेत राहील आणि मालकांचं सुद्धा नाव पुढं नेत राहील आणि तुम्हाला शंभूच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल भेटू पुढच्या आता थँक्यू मित्रांनो समोर बघा आपल्या समोर तो म्हणजे स्वर्गीय बाळूशेठ पाटील मोहो पनवेल सेव्हन एट सेव्हन एट यांचा सर्व मित्रपरिवार आपल्याला समोर दिसतोय गणपती बाप्पा